आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले। देशाचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला। नागपुरातील बेसा चौकामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं म्हणजेच केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेऊन तोडगा काढावा। महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पूर्ण ताकदीने सोबत आहेत, यासाठी हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 3 वाजताची वेळ दिलेली आहे शेतकऱ्यांना संवादासाठी। कृषी विधेयकासंदर्भात चर्चा होईल या बैठकीत असं समजतं आहे, अशी माहिती आहे। या सगळ्या विषयाचे आपण अपडेट्स घेत राहणार आहोत। आत्ता एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।